नाटेश्वर नदीवरील हे दोनही साकाव सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत. अतिशय जीर्ण झालेल्या या साकावरून इथल्या नागरिकांना ये जा करावी लागतीये. नाटेघाडीत जेव्हा पाणी भरतं तेव्हा तर हे दोनही साकाव पाण्याखाली जातात. अशा अवस्थेत इथले विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात. पाणी भरल्यावरती आम्हाला इथून जायला खूप त्रास होतो. मग आम्ही तिथे बांदेश्वराच्या त्या रस्त्यावरून 5 किलोमीटर दूर जातो. इथून जाताना जवळ पडतं आम्हाला. पुलाची अवस्था सध्या तरी बिघडलेली आहे. आता सर्वांनी ते करायला पाहिजे. 5 किलोमीटर चलून जावं लागतं शाळेला. रोज एवढं काही पुलावर पाणी असलं तर चालायला जमणार नाही. आमचे 8 ते 9 दिवस रजा होते शाळेला. आम्हाला खूप लांबून जावं लागतं. त्यामुळे या लवकरात लवकर या पुलाची म्हणजे दुरुस्ती व्हावी अशी इच्छा आहे आमची. नाटी बाजारपेठेकडे येणारा हा मार्ग 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला. या रस्त्यामुळे बाजारपेठेकडे जाताना होणारी 5 किलोमीटरची पायपीट वाचली. साकावमुळे हे अंतर 1/2 किलोमीटरवर आलं. मात्र आता या साकावांची अवस्था बिकट झाल्यानं गावकरी पुन्हा 5 किलोमीटरच्या फेऱ्यात अडकलेत. इथून आता कंबरवर पाणी असतं. आता 4 दिवसापूर्वी इथून कंबरवर पाणी होतं. कोणा शाळेतल्या मुलांना जायला होत नव्हतं. कोणा 2-3 दिवस शाळेतली मुलं घरी होती. त्याच्यामुळे हा ब्रिज लवकर लवकर दुरुस्त व्हावा अशी ग्रामस्थांची सर्वांची इच्छा आहे. साकाव दुरुस्ती करावेत यासाठी इथल्या गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. शासन दरबारी अनेकदा अर्ज केले पण कुणीही गावकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देईना. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. या गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं या गावकऱ्यांची भेट घेतली. दोनही साकावांची पाहणी केली. या साकावनं ठाकरेवाडीतील अनेकांचे बळी घेण्याचंही उघड झालं. इथे पावसाळ्यात जून जुलैच्या दरम्यान जवळजवळ पाठोपाठ 4 लोक मेले आहेत बुडून. एक त्या साकावर मेला, एक ह्या बाजूला इथे मेला आहे. 2 मध्ये खाली मेले आहेत वाहून जाऊन. जवळजवळ 4-5 लोकांचे मृत्यू झालेले आहेत. प्रयत्न करून सुद्धा कोणी लक्ष देत नाही इकडे. गावकऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं त्वरित नाटे ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी संपर्क साधला. सरपंच संजय बांधकर त्वरित हजर झाले. ग्रामपंचायतीकडून साकावची दुरुस्ती केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय जिल्हा परिषदेकडेही याचा पाठपुरावा सुरू असल्याचं ते म्हणाले. निधी अभावी हे काम थांबलेलं आहे. तरीसुद्धा जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन ग्रामपंचायतने ह्या साकावरती गेल्या वर्षी आम्ही खर्च केलेला आहे, दुरुस्त करून घेतलेला आहे. ह्या वर्षी सुद्धा आम्ही तात्पुरती दुरुस्त केलेली आहे. या साकावची दुरुस्ती जिल्हा परिषदेकडून होणं अपेक्षित आहे. मात्र गेल्या 2 वर्षात साकाव दुरुस्तीसाठी निधीच आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते. त्यामुळे नाटेश्वरच्या नदीवरील या 2 साकावांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक साकावं अखेरची घटका मोजत आहेत. मात्र आता झी हेल्पलाईननं या साकावचा पाठपुरावा करण्याचा निर्धार घेतलाय आणि जोपर्यंत हे सर्व साकाव दुरुस्त होणार नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा झी हेल्पलाईनची टीम करतच राहील. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.